पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी इस्लामपूरमध्ये पारधी समाजाने अर्धनग्न मोर्चा काढत आंदोलन केले आहे. दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियान संघटनेच्या माध्यमातून इस्लामपूर तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. मधुकर वायदंडे अर्धनग्न मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध. वाळवा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पारधी समाज वास्तव्यास आहे. या समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विविध योजना आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षापासून येथील पारधी समाजाला हक्काचे घर, जागा, मूलभूत सुविधा, मुलांना शिक्षण देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियान संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मधुकर वायदंडे व उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आणि प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी इस्लामपूर तहसील कार्यालयावर पारधी समाजाचा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पारधी समाज या आंदोलनात सहभागी होते, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार. 2003 पासून पारधी समाजाने पुनर्वसन करावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. पारधी समाजाला घरं मिळावीत, पारधी समाजाला पोलिसांकडून होणारा नाहक त्रास थांबवावा, समाजाला गाव मिळावे अशा अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. तसेच गेंड्याच्या कातड्याची प्रशासनाला जर जाग आली नाही तर यापुढील काळात पारधी समाजाला घेऊन तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी पारधी समाजाचे नेते मधुकर वायदंडे यांनी दिला आहे. आदिवासी पारधी समाजाच्या प्रमुख मागण्यांच्यासाठी आज या ठिकाणी उघडा मोर्चा आणि बेमुदत राहुल आंदोलनाचं आयोजन केलं. गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं पारधी समाजाला न्याय मिळावा, त्याला गाव मिळावं, त्याला घर मिळावं, त्याला जागा मिळावी, त्याला जमीन मिळावी, त्याला शिक्षण मिळावं, त्यांना इथले मूलभूत हक्क मिळावे यासाठी सातत्यानं शेकडो आंदोलन या ठिकाणी केले. तथापि इथं रेड्याच्या किंवा गेड्याच्या कात्रीच्या या सरकारनं या पारधी समाजाची 100% दुर्लक्ष केले. म्हणून या सगळ्या बाबीचा निषेध म्हणून आणि रास्त मागण्याच्यासाठी आज दलित महासंघाच्या वतीने आणि आदिवासी पारधी अकादमीच्या वतीनं या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केले. आणि या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता जर झाली नाही तरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा